सहकारी की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्री रामाचा दृश्यवाद जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहायला पाहिजे. मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला दृश्यवाद जो आहे तो या नाशिक मध्येच या ठिकाणी राहणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये गेल्या अनेक वर्ष हेमंत अप्पा गोडसे जे आहेत या लोकसभेसाठी काम करत आहेत. मगाशी वेळेच्या अभावी जे आहेत त्या ठिकाणी ते आपलं पूर्ण मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करू शकले नाही. काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या पण मी त्यांना जवळून त्या ठिकाणी गेले 10 वर्ष लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतोय की त्यांच्या कार्याची पद्धती जी आहे कार्यशैली जी आहे या ठिकाणी विविध या नाशिक मध्ये आल्याचं काम जे आहे ते हेमंत अप्पांनी या ठिकाणी केलेलं आहे. असं हे पक्षसृष्टींनी जागा वाटप होईल, पक्षसृष्टी निर्णय घेतील, पक्षसृष्टी जाहीर करतील, तो निर्णय मान्य असतो. त्यामुळे काल जे झालं ते जनतेला आवडलेलं नाही. आपण काय भूमिका घेणार आहात, भाजप म्हणून काय भूमिका असेल? आता पक्षश्रेष्ठींचाच निर्णय मान्य करायचा. काल खर तर एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत, खासदार आहेत, एक महत्वाची व्यक्ती आहे. त्यांनी घोषणा केल्यानंतर माहितीमध्ये कुठेतरी एक नाराजी आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावर सगळ्यांना मान्य असतं. कालचा जो निर्णय झाला तो जनतेला मान्य नाही. आपल्या काही वरिष्ठांशी बोलण्यात आलं या संदर्भात? आता मी आमच्या अध्यक्षांशी बोलून वरिष्ठांशी बोलून